विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचं फ्लोरिंगचा प्रकार बघूया ज्याचं नाव आहे रबर फ्लोरिंग तर या प्रकारचं जे फ्लोरिंग आहे विद्यार्थी मित्रांनो तो आजपर्यंत तरी भारतामध्ये फारसं प्रचलित झालेलं नाही आहे ठीक आहे म्हणजे फारसा वापर याचा केला जात नाही परंतु हेच जे फ्लोरिंग आहे हे अमेरिकेमध्ये भरपूर कॉमन आहे भरपूर प्रकारात किंवा भरपूर ठिकाणी हे वापरलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो याची जी जाडी आहे ती दहा मिलीमीटर इतकी असते आता याचे ज्या काही सीट्स मिळतात बाजारातून तर त्या रबर सीट्स किंवा टाईल्स ह्या कशा बनवतात तर उच्च टेम्परेचर म्हणजे हाय टेम्परेचर तापमानामध्ये जे नॅचरल रबर आहे त्या नॅचरल रिबरला जर व्हिविंग करून म्हणजे जर बाइंडिंग करायचं असेल तर त्याला फायबर धागे ज्याला कॉर्क असं म्हणतात फायबर किंवा धागे जे आपण कॉन्क्रीटमध्ये स्टील वापरतो त्या प्रकारे याच्यामध्ये जर हे टाईल बनवायचे असेल तर त्याच्यामध्ये धागे किंवा कॉर्क टाकले जातात मग ते ताराचे सुद्धा असू शकतात आपल्याकडे माहीत आहे टायरमध्ये कसे तार असतात त्या पद्धतीचं तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं कॉर्क असू शकतात अस्बेस्टॉस फायबर म्हणजे आता कॉटनचं फायबर टाका त्याला धागे म्हणू आपण किंवा कॉर्क म्हणू अस्बेस्टॉसचं फायबर असू शकतं ते टाका किंवा ग्लूज ग्लूज म्हणजे ज्याला आपण चिकटवतो आपण किंवा चिकट होण्यासाठी जो पदार्थ असतो त्याला ग्लूज म्हणतात ते टाका आणि कलर मिळण्यासाठी त्या रबरला किंवा त्या टाईल्सला रबरी टाईल्सला कलर मिळण्यासाठी त्याच्यामध्ये जे जसं रंगामध्ये आपण पिगमेंट टाकतो त्याप्रमाणे पिगमेंट्स टाकल्या जातात आणि या सगळ्या प्रोसिजर वापरून जे रबरी शीट तुमचे टाईल्ससारखी जी चौकोनी मना तयार होते ती भरपूर व्हेरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते भरपूर प्रमाणात तिचे कलर्स आपल्याला बघायला मिळतात त्या पद्धतीच्या त्या तयार त्या होतात ठीक आहे तर परंतु या केसमध्ये होतं काय विद्यार्थी मित्रांनो दहा मिलीमीटर जाडी म्हणजे एवढं जाड रबर तर याचा सुरुवातीचा खर्च खूप आहे टिकाऊ आहेच ठीक आहे परंतु हिच्यावर जर ऑईल किंवा ग्रीस याचा दुहे काय आहे नुकसान काय आहे तर ऑइल किंवा ग्रीस जर यावर सांडले तर त्याचा जो पहिला रंग आहे त्या पद्धतीचा रंग आपल्याला परत तिचा मिळत नाही हा तिचा तोटा आहे परंतु हे भरपूर कॉमन आहे अमेरिकेमध्ये आज आपल्या इकडे हे फारसं वापरल्या जात नाही तरीसुद्धा या पद्धतीचं हे आजकाल हे रेल्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक तीन एम एम जाड वगैरे मिळतं बऱ्याचशा घरामध्ये सुद्धा आजकाल प्लास्टिकच्या चटईसारख्या ज्या येतात आजकाल समजा लेदर ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं हे फ्लोरिंग यायला लागलं ते रबरीच असतं परंतु त्याची आपल्या इकडं जी जाडी आहे ती खूप कमी असते तीन एम एम पाच एम एमची तर हे दहा एम एमची जाड म्हणजे एकदम जाड मिळतं तर अशा पद्धतीनं रबर फ्लोरिंग तयार केलं जातं धन्यवाद